मंडळी, तुमचं पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. आज आपण कॉलेजच्या मुलांका एका धबधब्यावर जाणं किती महागात पडला तर आज आपण बघणार असो. पण त्याआधी जर कोणी यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असात तर त्यांनी या चॅनल सबस्क्राईब करूक विसरा नको. ही जी गोष्ट असा ती आपल्यासाठी ऋचा गांधी यांनी पाठवलेली असा. जीवनात कठीण वाटेत कमी जास्त प्रमाणात कष्ट करून फिरण्याचो, गुढ गोष्टी शोधण्याचो हेचो मग आगळवेगळो असो विलक्षण छंद होतो. मी म्हणजे किशोर आणि माझे मित्र म्हणजेच रघु आणि यश असे आम्ही तिघाजण मिळून हॉस्टेलवर राहत होतो. आमच्या तिघांची घट्ट मैत्री झाली होती. त्यावेळेस जूनचं पहिलं आठवडं चालू होतो. उन्हाळा नुकतं संपलं होतं आणि पावसाक सुरुवात झाली होती. शनिवार असल्यामुळे कॉलेज का सुट्टी होती, त्यामुळे नुसतं हॉस्टेलवर बसान काय करूचा असो आमका प्रश्न पडलो होतो. तसो रघु म्हणालो, अरे बसन बसन कंटाळू इलो, आपण कॉलेजजवळचा जो धबधबो आणा ते जाऊया काय फिराक, काय म्हणतास? आपण तिघांनी जाऊया आणि मस्त एन्जॉय करूया, मूड पण चांगलं होईल. तेवढ्यात यश म्हणालो, अरे यॅड लागला काय तुका? अरे मी असं ऐकलंय की तो धबधबो भरून आया, थंय जाणं म्हणजे मृत्यूक आव्हान देण्यासारखा असा. तसा मी म्हणालोय, अरे गप रे, असं काही एक नसता. उलट अशा भयानक आणि गुढ जागेवर जाऊची वेगळीच मजा असता. आणि तसा पण पावसाकसुद्धा नुकतीच सुरुवात झालेली असा, त्यामुळे धबधबंसुद्धा व्हावत असतलो, सुंदर दृश्य असतला. त्या निसर्गरम्य दृश्य बघून खूप मजा येतली, चला ना जाऊया. माझी ती वाक्य ऐकान मग ते दोघवले योग तयार झाले. तरी आम्ही दुपारी 11:30 दरम्यान त्या धबधब्याकडे जाऊक निघालो. ते पावसाचे दिवस असल्यामुळे आम्ही छत्रे घेऊन बाहेर पडलो होतो आणि बाहेर रिमझिम पाऊससुद्धा पडाक लागलो होतो. विजासुद्धा चमकत होते आणि अधूनमधून गडगडतसुद्धा होता, पण वातावरण एकदम थंडगार झाला होता. आम्ही तिघवले चांगलेच उत्साही झालं होतं. तरी जवळपास 12:15 दरम्यान आम्ही त्या धबधब्याच्या जवळ येऊन पोचलो. ती जागा खूप मोठी होती, आजूबाजू गर्द झाडी होती. मग आम्ही झाडीसूनच आत शिराक लागलो, कारण आमका बारीक बारीक धबधब्याचा आवाज येऊक लागलो होतो. त्या धबधब्याकडे जाऊसाठी अशी वाट नाही होती, म्हणून आम्ही आवाजाच्या दिशेने जायत होतो. अक्षरशः सगळीकडे चिखल झालं होतं. तो चिखल तुडवत तुडवतच आम्ही चलत होतो. तेवढ्यात रघु म्हणालो, अरे ह्या बाबा हे काय लिहिलेलं असा? तसे आम्ही सगळेजण थंय बघूक लागलो. तर थंय एक बोर्ड होता आणि त्याच्यावर लिहिलेला होता प्रवेश वर्ज्य, आणि त्याच्या खाली ह्या धबधब्यात कोणकोण व्यक्ती वाहन गेले त्यांची नावंसुद्धा लिहिलेली होती. त्या बोर्ड बघून यश म्हणालो, बघितलास मी तुमकं सांगितलेलं आहे ना, हैलय जण वाहन गेले असत, चला आपण परत घराकडे जाऊया, ही जागा बरी नाही आहे. तसं मी त्याका म्हणालोय, अरे आता इतक्या जवळ येलं तर वाईट धबधबं तरी बघून जाऊया, आणि काय नाही आता दुपारचे 12 वाजले आहेत, कसली भूतानी कसला काय, चला पटकन बघून येऊया. बघता बघता मुसळधार पाऊस सुरू झालो आणि आकाशात सगळे काळे ढग दाटून निले आणि आजूबाजू गर्द झाडी असल्यामुळे बऱ्यापैकी काळोख पसरलो होतो. असं वाटत होता की संध्याकाळचे 6 वगैरे वाजले असतील, एवढं काळोख झालो होतो. तसं यश रवकूक म्हणालो, अरे ही जागा माका विचित्रच वाटता रे. तसं रघु म्हणालो, अरे तू गप चल, काय बोला नको. आम्ही अक्षरशः दगडदोंड्यातून वाट काढत चिखलात तुडवत तुडवत चलत होतो. तेव्हा अचानक जोराचं पाऊस शिलो आणि मोठ्यान आवाज झालो. तो आवाज ऐकान आम्ही तिघवले चांगलेच घाबरलो. आम्ही तिघवले चांगलेच हादरून गेलो होतो, इतक्या मोठ्यांदा गडगडला होता. इतके वेळ शांत असलेले ढग अचानकच गडगडाक लागले होते आणि बघता बघता त्यांनी रौद्र रूप धारण केलेला होता. आणि तो धबधब्याचा येणारा आवाज सुद्धा आता मोठ्याने येऊ लागलो होतो. असा वाटत होता की अचानकच त्याचा पाणी वाढला असावा. आणि एवढं सगळं असून सुद्धा आम्ही धबधब्याच्या दिशेने चलत होतो. तेवढ्यात वाटेत अचानक एक 20-25 वयाचा मुलगो येऊन उभं राहिलो. आम्ही त्या मुलाक बघून तिघवले चांगलेच दचाकलो, कारण एवढं भयानक वातावरणात ह्यो मुलगो एकटोच काय करता. तसं तो मुलगो म्हणालो, तुम्ही आहे ना मागे जावा, पुढे जाऊ नको, नाहीतर तुमका तिघांका जीव गमवचो लागात. त्याची ती वाक्य ऐकान आम्ही जरा तिघवले घाबरलो. तसं रघु म्हणालो, अरे त्याच्याकडे काय लक्ष देतास,
चला आपण पटकन जाऊया आणि बघून येऊया, आता काही लय लांब राहिलो नाही, म्हणतो बघा आवाजावर येऊ लागलो हा. मग आम्ही त्या मुलाकडे दुर्लक्ष करून पुढे जाऊ लागलो. आता आम्ही बघता बघता धबधब्याच्या एकदम जवळ येऊन पोचलो होतो, कारण धबधब्याचं मोठा आवाज येऊ लागलो होतो. मग आम्ही त्या आवाजाच्या दिशेने जाऊ लागलो. तसं मी म्हणालोय, फायनली आपण पोचलो. आमच्या समोरचा त्या निसर्गरम्य दृश्य बघून आम्ही खूप आनंदी होतो. तो अक्षरशः पांढरशुभ्र धबधबो उंचावरनं खाली कोसळत होतो आणि त्याचं सगळीकडे पेस पसरलो होतो आणि पाण्याचे ते तुषार आमच्या अंगावर उडत होते. एकदम थंडगार पाणी होता, ता एकदम मनमोहून टाकणारा दृश्य होता. आम्ही एवढी मेहनत करून हईलं त्याचा खूप फायदा झालो होतो. आम्ही तिघवले तो धबधबो बघूक एकदम गुंग झालो होतो. तेवढ्यात अचानक आमच्या मागसून एक आवाज येलो, राघो ए राघो. तसं रघू झटकन मागे वळालो. तो मागे वळून बघता तर त्याच्या मागे कोणत नाही होता. तसं रघू आमक विचारूक लागलो, काय रे तू मला आवाज दिलास? तसं आम्ही म्हणालो, नाही रे आम्ही नाही दिलो तुका आवाज. तसं रघू मनात मनाक लागलो, कदाचित मका भास वगैरे झालो असात, असं म्हणान त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. मग मी आणि रघू त्या पाण्यात उतरलो. यश काय आमच्यासोबत पाण्यात येलो नाही. मग आम्ही यशका विचारूक लागलो, अरे यश ये ना आमच्यासोबत, मस्त थंडगार पाणी असा. तसं तो म्हणालो, नाही नाही मी नाही येऊचंय. आणि मी काय म्हणतोय, तुम्ही वर येवा, उगाच हे पाण्याचं अंदाज नाही तुमका, एक करता दोन व्हायचा आणि आपल्यासाठी अनोळखी ठिकाण असा आणि त्या ती जागासुद्धा वाईट असा, त्यामुळे तुम्ही वर येवा, मी सांगते तर ऐका. यश आमच्या खूपच मागे लागलो होतो म्हणून आम्ही दोघवले परत वरती गेलो आणि बाजूच्या दगडावर जाऊन बसलो. तेवढ्यात आमच्या कानावर एक आवाज पडलो, आता तुम्ही मरतलास. असो काही दबको आवाज आमच्या कानावर पडलो. तो जो आवाज होतो तो आमका स्पष्ट ऐकू गेलो नाही होतो, पण थोडाफार आमका समजला होता. तो कोणतो होतो तो आमका सांगत होतो की आता तुम्ही मरतलास. त्याची ती वाक्य ऐकान आमका चांगलीच पाचार धारण बसली होती. मग आम्ही हळूहळू त्या आवाजाच्या दिशेने जाऊ लागलो, पण थंय कोणत दिसत नाही होता. आणि अचानक बघता बघता मुलांच्या खेळण्याचा आवाज येऊ लागलो. असा वाटत होता की आजूबाजूक मुलं खेळतात आणि जोर जोरात हसतात. आणि जो आवाज होतो तो धबधब्याच्या मागच्या बाजून येत होतो. तसं रघू घाबरत घाबरत म्हणालो, हे चला आपण जाऊया, ह्या काय मका बरोबर दिसत नाही, हय तर कोणच येऊ शकत नाही आणि लहान पोरं तर नाही येत नाही, आणि आपण इलं तेव्हा खै गाडी पण नाही होती, मग ही पोरं इली खैसून? मी सांगते चला हेसून, माका तर लई भीती वाटता. तसं मी त्यांना म्हणालोय, अरे बघूया तरी खयची पोरं इली आहेत, इली असतील पोरा, चला आपण बघूया आपल्याक पण खेळा गावात. ते दोघवले जण पहिल्यांदा येऊक तयार नाही होते. मग मी त्यांना कसाबसा मनवलंय. मग आम्ही तिघवले त्या आवाजाच्या दिशेने जाऊक लागलो. मी आणि रघू पुढे चलत होतो आणि यश घाबरत घाबरत आमच्या मागून येत होतो. तेवढ्यात अचानक पाण्यात काहीतरी पडलेल्याचा आवाज येलो. तशा आम्ही लगेच मागे बघितलं. तेव्हा आमका दिसला की यश अचानकच त्या धबधब्यात पडलो होतो आणि तो जोरजोरात हातपाय मारत होतो आणि आमच्याकडे बघून म्हणत होतो, वाचवा वाचवा मका वाचवा, मका पिऊक नाही ना. आणि तो ज्या ठिकाणी पडलो होतो त्याचं पाणीसुद्धा खोल होता. आणि अचानक काय झालं काय माहिती, तो बघता बघता त्या धबधब्याच्या मध्यभागी जाऊन पोचलो. थंय तर पाणी प्रचंड खोल होता. आता आमका काय करूचा त्याच काही समजत नाही होता. मग आम्ही धावत धावत त्याच्या जवळ गेलो, पण आता त्याका बाहेर कसा काढूचा त्याच काही कळत नाही होता. तेवढ्यात मका आठवला की माझ्या दप्तरात दोरी असा. मग मी लगेच दप्तराची चैन खोलले आणि दोरी बाहेर काढलंय आणि पटकन ती दोरी आम्ही यशच्या थेट फेकलो. आणि यशका म्हणालो, ए यश लवकर दोरी पकड. पण तोपर्यंत यशने चांगलाच पाणी पिला नव्हता आणि त्यात आमचं नशीब एवढा वाईट होता की पाण्याचा वेग जास्त होतो. जशी आम्ही यशकडे दोरी टाकायचं तशी ती वाहत परत आमच्याकडे यायची. मग आम्ही खूप प्रयत्नानंतर कशीबशी यशपर्यंत दोरी पोचवलो. मग यशनी पटकन ती दोरी पकडल्यान. मग आम्ही झपाझप ती दोरी ओढलो आणि यश का कसोबसो काठावर आणलो. यश थोडक्यात वाचलो होतो आणि तो चांगलोच घाबरलो होतो. त्याचा हृदय तर जोर जोरात धडकूक लागला होता. मग आम्ही त्याका कशाबसा शांत केलं. मग मी त्याका म्हणालोय, काय रे तुका पेऊक येत नाही तर पाण्यात कशाक गेलं? तसं तो मका म्हणालो, अरे मी काय गेलोय, माझं कोणतरी मागसून पाय ओढल्यान आणि मी सरळ पाण्यात कोसळलोय. आणि या सगळा तो एकदम थरथरच सांगत होतो. थंयचं वातावरण एकदम थंडगार होता, पण यशका मात्र सरसरण घाम फुटलो होतो. तो चांगलंच घाबरलो होतो, कारण त्यांनी पाण्यासून एक हात बाहेर येताना बघितलेलो होतो आणि त्याच हातानं त्याका पाण्यात ओढून घेतला नव्हता. पण माका मात्र त्याच्या बोलण्यावर विश्वास नाही होतो, पाण्यासून हात कसो काय येऊ शकता.
मग मी यशका म्हणालोय, अरे असं काय नसतला, तुझं पाय वगैरे सराकलो असत आणि तू घसरण पडलं असेल. तसं रघू म्हणालो, नाही रे नाही किशोर, ह्या मका काय बरा वाटत नाही, चल आपण घराकडे जाऊया, उगाच मस्ती नको. आपलं एकतर नशीब चांगला होता म्हणून यश थोडक्यात वाचलो, नाहीतर आपला काय खरा नाही होता. मग मी त्यांना म्हणालोय, आपण जाऊया घराकडे, पण आधी मुलांचा आवाज काय नाही येतात त्या फक्त बघूया आणि त्यांना लगेच घराकडे जाऊया. असा म्हणान आम्ही तिघवले त्या धबधब्याच्या मागच्या बाजूक जाऊक लागलो, ज्या ठिकाणाकडनं तो मुलांचा आवाज येत होतो. अक्षरशः खूप मोठेचे मोठे दगड होते, ते आम्ही ओलांडून पुढे पुढे जायच होतो. त्या कड्यावरसून कोसळणाऱ्या धबधब्याच्या मागे एक वेगळीच अनोखी गुफा होती आणि ती दिसा खूप सुंदर होती आणि आतमध्ये संपूर्ण काळोख होतो. तसं यश म्हणालो, अरे ही बघ एवढी मोठी गुफा असा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो जो लहान मुलांचा आवाज होतो तो त्याच गुफेसून येत होतो आणि गुफेच्या आतमध्ये तर सगळं काळोख होतो. मग ही मुलं काळोखात काय करतात, ह्यो प्रश्न आमकं सतावत होतो. मग मी त्यांना म्हणालोय, चला आतमध्ये नक्कीच काहीतरी असतला, सगळेजण हळत जायत असतले, आपण हईलं आणि आपल्या काय माहिती नाही, नशीब त्या पोरांचा आवाज येलो, चला आपण बघूया पोरा काय करतात ता. असं म्हणान आम्ही तिघवले जण त्या गुफेच्या आत जाऊक लागलो. त्या गुफेत संपूर्ण अंधार होतो आणि पायाखाली सुळ्यासारखे दगड वरती इले होते. जसे आम्ही त्या गुफेच्या आत जातो तसं तो मुलांचा आवाज एकदम बंद झालो आणि सगळीकडे स्मशान शांतता पसरली. अक्षरशः वरून पडणाऱ्या पाण्याच्या थेंबाचा आवाज सगळीकडे घुमत होतो. मग आम्ही हळूहळू अजून आत जाऊक लागलो. तसं अचानक एक आवाज घुमलो, आता तुम्ही मरतलास. तो आवाज ऐकून आमच्या तिघांच्या पायाखालची जमीनच सरकली. यश आणि रघु लगेच मागे पळाक लागले. मग मी त्यांना म्हणालोय, अरे थांबा, असे काय करतास, माका तर असं वाटतं आतमधली जी पोरं असत तीच आमकं घाबरवूक बघतात, चला आतमध्ये जाऊया, उगाच घाबरा नको, अरे भूतभीत काय नसता, मी तुमकं दाखवतोय आतमध्ये नक्कीच पोरं असतली, चला तुम्ही. आणि शेवटी आम्ही तिघांनी ती मूर्खपणा केलं आणि त्या गुफेच्या अजून आत गेलो आणि बघता बघता ती गुफा संपली आणि सुरू झाला एक भयंकर जंगल. आम्ही कल्पनाच केलं नाही होतं की गुफेच्या आतमध्ये एवढं मोठं भयंकर जंगल असत. एकदम गर्द झाडी होती आणि सगळी सूर्यप्रकाशाची किरणा झाडांमुळे अडली होती, त्यामुळे खाली सगळं काळोख होतो. तसं यश म्हणालो, अरे तुम्ही मॅट बीड झाल्यास काय, चला घराक, ह्या काय मका बरोबर वाटत नाही, भूताक येत्या रवती बाजूक जंगली प्राणीच येतील, मग काय करतलास. तसं रघू म्हणालो, अरे होय मेल्या, ह्या जंगल तर मका मेल्यासारखा वाटता, बघ ना खयचाच पान हलत नाही आणि सगळीकडे किती काळोख असा आणि ह्या किती मोठा जंगल असा, होय जर आपण हरवलं तर आपला काय खरा नाही, त्यापेक्षा आपण घराकडे जाऊया चला. तसं मी म्हणालोय, अरे कसले तुम्ही पट्टू असास, सरळ तर वाट असा, कसे हरवतलो, वायच पुढे जाऊन बघूया, असलं दृश्य कधी परत बघूक गावाचं नाही, चला ना पटकन जाऊन येऊया. असं म्हणून मी त्यांना परत राजी केलं. मग आम्ही अजून पुढे गेलो आणि बघता बघता ते जंगलाच्या मध्यभागी येऊन पोचलो. तसं रघू म्हणालो, अरे खयत पोरा, आवाज तर येत होतो, मग ही पोरा अचानक गायब काय झाली. रघू चांगलंच वैतागलो होतो, आणि आता किती वेळ झालो आपण चलतं, अजून किती पुढे जाऊचा, किशोर आता बस झाला रे, आणि आता आपण खयच्या वाटेने नेलो ताव काय मका कळत नाही, सगळे वाटे तर सारखेच दिसतात, आता किशोर तूच आमका परत घराकडे नेऊचा असा, ही तुझी जबाबदारी मी आधीच सांगतोय, आणि मी काय अजून पुढे येत नाही आहे, मी ऐनाच मागे जातलोय. तसं मी त्याका म्हणालोय, होय रे रघु शांत हो, मी तुमका सुखरूप नेतोय, चला आपण परत घराकडे जाऊया, इलवत्याच वाटेनं आपल्याक परत जाऊचा असा, आपण का हरवलं नाही हो, तुम्ही चला माझ्या मागसून, मी तुमका दाखवते वाट. पण आम्ही जसे बाहेर पडायचो प्रयत्न करत होतो तसे तसे आम्ही त्या जंगलात अजूनच आतमध्ये जायत होतो असं वाटूक लागला होता, कारण आम्ही जेवढं वेळ आतमध्ये चलत इलो होतो त्याच्या डबल वेळ आम्हीच चाललो होतो, तरीसुद्धा आमका बाहेरचो मार्ग काय गावत नाही होतो. यश आणि रघु माझ्यावर चांगलेच वैतागले होते. मग मी यशका म्हणालोय, तू ह्या वाटेन जा, आणि रघुक सांगलंय तू ह्या वाटेन जा, मी ह्या वाटेन जातोय, आणि जे का मार्ग गावात तो परत ह्याच मोठ्या दगडाकडे येतलो, समजला ना तुमका, जावा. असं म्हणान आम्ही तिघवले वेगवेगळ्या वाटेन पुढे निघालो आणि बघता बघता तिघवले आम्ही एकाच दगडाकडे परत भेटलो. आम्ही तर तीन वेगवेगळ्या वाटेन गेलो होतो तरीसुद्धा आम्ही एका ठिकाणी एकत्र येऊन भेटलो, म्हणजे थोडक्यात ते तिनवले वाटी एकाच ठिकाणी येऊन भेटत होते. मग आम्ही ठरवलं की वेगवेगळं नको जाऊया, आपण तिघांनी एकत्र जाऊया, काय होईत तर होईत. असं म्हणान आम्ही तिघवले एकत्र जाऊक लागलो. आम्ही बराच अंतर कापलं होतं आणि बघता बघता
आमका परत तोच दगड गावलो ज्या ठिकाणी आम्ही तिघवले एकत्र भेटलो होतो. या सगळं काय घडतं त्याच काय समजत नाही होता. खायच्या वाटेन गेलो तरी आम्ही त्याच दगडाकडे यायचो. तसं यश पटकन म्हणालो, आपण चकव्यात तर नाही ना गावलो? बापरे, असा जर काय घडला असा तर आमच्या तिघांचा कायच खरा नाही होता. तेव्हा मात्र माका माझी चूक कळाली होती. मी उगाच त्या दोघांका होय घेऊन इलं होतंय. माका वाटलेला की माका सहज बाहेर पडाक गावात, पण ह्या काय तर भलताच होता. आम्ही फिरन फिरन त्याच जागेवर येत होतो. आमका बाहेर पडाचो मार्गच गावत नाही होतो. आता आमका काय करूचा त्याच काय समजत नाही होता. आम्ही आपल्या आमका जिवाड गावात त्या वाटेन जायत होतो. यश आमच्या मागसून चलत होतो, पण अचानक चलता चलता यश खंय गायब झालो त्याच काय आमका समजलं नाही. मग पुढे गेल्यावर आमच्या लक्षात येईल की आमच्या मागसून यश येतच नाही. मग मी रघुक म्हणालोय, अरे यश खंय गेलो, वाट भेट चुकलो की काय? आम्ही दोघवले चांगलेच घाबरलो होतो. यश का जर काय झाला असता तर आमचा काय खरा नाही होता. मग आम्ही यश का जोर जोरात हाक मारूक लागलो, पण यश काय त्याच्यावर प्रतिसाद देत नाही होतो. मग मी रघुक म्हणालोय, रघु आपण एक काम करूया. तो आपल्यासोबतच येत होतो आणि ह्याच ठिकाणी काहीतरी हरवलो असतलो, भयच असतलो आजूबाजूक. आपण त्याका शोधूया. मग आम्ही परत मागे वळलो आणि त्याच्या आजूबाजूच्या ठिकाणी शोधूक लागलो. जशा आम्ही मागे वळतो तसा अचानक वातावरण एकदम थंड झाला. असा वाटत होता की आम्ही बर्फाळ प्रदेशातच गेलेले असव. इतका त्याचं वातावरण थंडगार झाला होता. अक्षरशः आमचे दातावर दात आपटूक लागले होते. अचानकच वातावरण बदलल्यामुळे आम्ही दोघवले चांगलेच घाबरलो होतो. आणि त्याच थंडगार वातावरणात आम्ही यश का हाक मारत होतो, पण यश काय प्रतिसाद देत नाही होतो. यश आता नेमकं खंय गेलो आणि त्याचा काय झाला त्याच काय समजाक मार्ग नाही होतो. तेवढ्यात आमच्या मागसून एक आवाज येलो, मरणार, तुम्ही पण मरतलास. असा मनान कोणतरी जोर जोरात हसाक लागला. तो सगळं भयानक प्रकार बघून आमची तर बोबडीच वळली. आम्ही दोघवले थरथर कापकत लागलो. तसं रघु म्हणालो, किशोर चल आपण आहे ना निघाया, नाहीतर आपला काय खरा नाही. तसं मी त्याका म्हणालोय, अरे पण यश का सोडून कसं काय जातलं आणि त्याच्या आईवडिलांका काय सांगतलं? आपण जर असेच गेलो ना तरी पण आपण मरतलोच असं हे लक्षात घे. आपल्या काय करून यश का शोधू कया. आमका तर थैना जाऊचा होता, पण आमचं नाईलाज होतो. यश का शोधल्याशिवाय आम्ही काय जाऊ शकत नाही होतो. मग आम्ही परत यश का शोधूक लागलो. तेवढ्यात अचानक शांत असलेली झाडा जोर जोरात हलाक लागली, कारण सोसड्याचं वारं सुटलो होतो आणि वारं अचानकच सुटलो होतो. तेवढ्यात जोरात आणि बघता बघता पाऊस सुरू झालो. तसा मी म्हणालोय, अरे बापरे, आता ह्याचीच कमी होती. आता एवढ्या पावसात खंय जातलो आपण? यश का तर काय करून शोधू गावा. मग आम्ही तसेच त्या पावसात यश का शोधत होतो. यश का जोर जोरात हाक मारत होतो, पण यश तो काय प्रतिसाद मिळत नाही होतो. तेव्हा आमका समजला होता की यश संकटात अडकलो असा, नाहीतर त्याने आमका आवाज दिला नसतो. तेवढ्यात आमका पुढे एक छोटीशी वाट गावली. ती वाट आमच्यासाठी जरा नवीनच होती. याआधी काय ती वाट आमका गावली नाही होती. मग मी म्हणालोय, ह्या वाटेन जाऊन बघूया, कदाचित आपल्याक बाहेर जाऊची वाट मिळात. म्हणून मग मी त्या वाटेन पुढे चलत होतोय आणि माझ्या मागोमाग रघु येत होतो. त्या वाटेवर मरणाचं चिखल होतो. त्या चिखल्याक तुडवत तुडवतच आम्ही चलत होतो. तेवढ्यात रघु कोणतरी त्याच्या पाठीमागे चलता असं भास झालो. ते का वाटला की यश वगैरे इलो असा, म्हणून त्यांनी पटकन मागे बघितलेन, पण मागे तर कोणच नाही होता. पण एका स्पष्ट आवाज इलो होतो की कोणतरी त्याच्या मागसून चिखल्यासून चलता. मग तो परत चलाक लागलो. तेव्हा त्याच्या डाव्या बाजूसून ते काही आवाज येलो. त्या आवाजान त्याच्या हृदयात धडकीच भरली. मग त्यांनी माका घाबरत घाबरतच हाक मारल्यान, किशोर. पण त्याचा जो आवाज होतो तो माझ्यापर्यंत काही पोचलो नाही होतो, कारण मरणाचा पाऊस पडत होतो. त्यामुळे माका रघुचो काही आवाज येलो नाही. मी आपलो पुढे पुढे चलतच होतोय. तेवढ्यात माझं लक्ष मागे गेलो. मग मी रघुक म्हणालोय, काय रे रघु, काय झाला? तसं रघु म्हणालो, काय नाही, चल चल मी येतोय. मग आम्ही दोघवले पुढे जाऊक लागलो. तेवढ्यात आमका दोघांका आवाज येलो, किशोर, रघु, इलाज तुम्ही, यवा यवा, तुमचीच वाट बघत होत आहे. तो आवाज खूपच विचित्र होतो. तसं मी म्हणालोय, अरे रघु, यो यश तर नसात ना, आमका उगाच घाबरोक बघता. तसं रघु म्हणालो, होय मेले असाच वाटता, तो ह्या काम करूक शकता. तसे आम्ही दोघले म्हणक लागलो, ए यश, आम्ही तुक ओळखलो, चल पटकन बाहेर ये, लय झाला. पण एवढं सगळं म्हणून सुद्धा यश काय आमका प्रतिसाद देत नाही होतो.
म्हणून मग आम्ही अजून पुढे जाऊक लागलो. आणि आता बघता बघता संध्याकाळ होय दिली होती आणि रातकड्यांचा आवाजसुद्धा येऊक लागलो होतो. पण तरीसुद्धा ह्या भयानक जंगलात यशक सोडून जाणं आमका बरोबर वाटत नाही होता. म्हणून आम्ही वेड्यासारखेच एका त्या जंगलात शोधत होतो. आमका काय करून तेका शोधूचा होता, पण तेका खै शोधूचा तास काय समजत नाही होता. तेवढ्यात अचानक झाडात काहीतरी सळसळला. तो सरगू पटकन मागे वळून बघूक लागलो आणि तेका जा काय दृश्य दिसला त्या दृश्य बघून तो जोरात किंचाळलो आणि म्हणालो, यश. तसं मी पटकन मागे बघितलंय. मागे बघतोय तर रघु चांगलो थरथरत होतो. मग माझं लक्ष पुढे गेलो तेव्हा माका दिसला की झाडाच्या फांदीवर यशचा मुंडका उलटा लटकत होता. त्याचं चेहरू पूर्ण रक्तान माकलेलो होतो. त्याचे डोळे अक्षरशः बाहेर इले होते. बापरे, त्या दृश्य बघून आमच्या पायाखालची जमीनच सरकली. आणि बघता बघता ताजा मुंडका होता त्या जोर जोरात हसाक लागला. असा वाटत होता की तो आमका आता मारूकच येत असा, कारण तो अक्षरशः रागान आमच्या दोघांकडे बघत होतो. या सगळं काय घडतात आज काय आमका समजत नाही होता. आमका थे ना पळून जाऊची इतकी ताकद नाही होती. आमच्या पायातल्या त्राणच गेला होता. आम्ही थंच उभे राहून थरथरत होतो. आमच्या दोघांच्या तोंडातून शब्दही फुटत नाही होतो. इतका तो भयंकर दृश्य होता. तसं रघून पटकन माझा हात पकडल्या आणि माका म्हणालो, पळ किशोर पळ, नाहीतर आपला काय खरा नाही. असं म्हणान आम्ही दोघवले जय वाडगावात त्या दिशेने पळाक लागलो. अक्षरशः काटेकुटे पायाक लागत होते, पाय घसरत होते. आम्ही तरी चार पाच वेळा पडलो असू, पण तरीसुद्धा उठान उठान पळत होतो. आमका काय करून थैना बाहेर पडायचा होता. यशने तर आपलं जीव गमवलेलो होतो, पण आमका दोघांका थैना काय करून बाहेर पडायचा होता. म्हणून आम्ही जीवाच्या आकांतान थैना पळत होतो. आणि बघता बघता आम्ही त्या मोठ्या धबधब्याकडे येऊन पोचलो. त्या धबधब्याक बघून आमच्या जीवात जीविलो. आम्ही म्हटलं, सुटलो बाबा एकदाचे, धबधबो गावलो. आम्ही थंच मनोमन देवाचे आभार मानूक लागलो. त्या धबधब्याक बघून जेवढो आनंद झालो होतो तेवढा आनंद ह्या दिमाका कधीच झालो नाही होतो. अक्षरशः माझ्या डोळ्यासून पाणी येऊक लागला होता. मग आम्ही पटकन हातपाय तोंडूसाठी किनाऱ्यावर गेलो आणि त्या पाण्यात हात बुडवलो. पण ताजा पाणी होता त्या प्रमाणापेक्षा भयंकर थंड होता. असं वाटत होता की आम्ही जर त्याच्यात गेलो तर गोठ्यानंच जाव. तेवढ्यात अचानक माझ्या हातांका आणि पायांका काहीतरी स्पर्श जाणवलो. जसा मी आजूबाजू बघितलंय तेव्हा माका जा काय दृश्य दिसला त्या दृश्य बघून माझं जीव जाऊचो बाकी होतो. कारण अक्षरशः त्या पाण्यावर 10-12 लोकांचे मृतदेह तरंगत होते. आणि बघता बघता त्या पांढरा शुभ्र पाणी रक्तासारखा लाल होऊन गेला. मग मी आणि रघु पटकन त्यांना बाहेर पडाक लागलो. पण आमका काय बाहेर पडाक गावत नाही होता. असा वाटत होता की कोणतरी आमचे पाय पकडलेले असत आणि तो आमका बाहेर जाऊक देत नाही. बघता बघता आम्ही पाण्याच्या आतच जाऊक लागलो होतो. आमका आता काय करूचा तास काय समजत नाही होता. आम्ही जीवाच्या आकांतान बाहेर जाऊचा प्रयत्न केलो, पण तो सगळा फुकट गेला. आम्ही बघता बघता त्या धबधब्याच्या मध्यावर जाऊन पोचलो आणि अचानक जोर जोरात हसण्याचा आवाज येलो. तेवढ्यात आमचं लक्ष किनाऱ्याकडे गेलो. त्या किनाऱ्यावर एक मुलगो उभो होतो आणि तो मुलगो दुसरो तिसरो कोण नसान जो आमका येताना वाटेत गावलो होतो तोच तो मुलगो होतो. मात्र त्याचा रूप ह्यावेळी एकदम विद्रूप होता. त्याचं चेहरा पांढरं फटक झालं होतो. बुबुळ नसलेले डोळे आणि त्याच्या शरीरावर मरणाचे जखमा झाले होते आणि सगळ्या शरीरातून रक्त येत होता. आणि बघता बघता तो मुलगो आमच्या दिशेने येऊक लागलो होतो आणि तो म्हणत होतो, तुम्ही आमच्या हद्दीत प्रवेश केलास, आता तुमचा काय करणार, तुमका माफी नाही, तुम्ही पण मरतलास. त्या मुलाची ती वाक्य ऐकान आमच्या दोघांची बोबडीच वळली. आमका आमचा मृत्यू समोर दिसत होतो. आता काय करूचा त्याच काय समजत नाही होता. आम्ही तर सगळं विषय सोडून दिलं होतं. तेवढ्यात माका पायाखाली एक दगड गावलो. मग मी पटकन तो दगड उचललोय आणि त्या मुलावर बिरकवतोय. तसं तो मुलगो अचानक गायब झालो. तेव्हा आमका समजला की हो मुलगो साधूसुधू नाया, ह्यो मुलगो अवमानवी असा आणि आपला आता काय खरा नाय. आम्ही दोघवले जोर जोरात रडाक लागलो. माका तर माझ्या आईवडिलांचं चेहरो समोर दिसत होतो. आम्ही जोर जोरात ओरडून त्याका सांगत होतो, आमका माफ कर, आम्ही परतही येऊचव नाही आणि याबद्दल कोणाक सांगूचव पण नाही, आमका सोडून दे. तसं तो मुलगो परत जोर जोरात हसाक लागलो आणि म्हणालो, खूप वर्षांपूर्वी आम्ही कॉलेजची मुलामुला हिलं होतो. पावसाचे दिवस होते, आम्ही धबधब्याच्या पाण्यात खेळत होतो. आमची मस्त मजामस्ती चालली होती.
आणि मजा मस्ती चालू असतानाच माझ्या एका मित्रान माका मागसून धक्को दिल्यान आणि बघता बघता मी त्या खोल पाण्यात पडलंय. माका पाण्यात पडलेला बघून सगळी मुलं चांगलीच घाबरली, पण त्याच्यातला कोणच माका वाचू गेला नाही. मी अक्षरशः तडफडत होतंय, वाचवा वाचवा असा म्हणत होतंय, पण कोणच माझ्या मदतीक धावून इला नाही. माका या पाण्यातच ते टाकून पळान गेले आणि मी अय तडफडान तडफडान मेलंय. म्हणून मी अजून माझ्या त्या मित्रांका शोधतंय. त्यांनी मजेक का होईना माका मारण्याचा प्रयत्न केल्यानी आणि धक्को देऊनसुद्धा त्यांनी काय माका वाचवूक नाही. तेव्हा जर त्यांनी माका वाचवलेनी असता तर मी आज या जगात असतंय. पण तेव्हापासून हय जो कोण येता ते काय मी सोडत नाही. मी आत्तापर्यंत 23 जणांक मारलंय आणि म्हणूनच ह्यो धबधबो बंद केल्यानी. आणि आज तुम्ही माझ्या हद्दीत येऊन खूप मोठी चूक केलास. आता तुमका या चुकीची शिक्षा बहुचित लागतली. हा 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 असं विचित्र हास्य करून तो मुलगो अचानक गायब झालो. त्या मुलाची ती गोष्ट ऐकान आम्ही चांगलेच घाबरलो. आमच्या शरीरात आता अजिबात त्राण नाही होता. आम्ही दोघवले त्या पाण्यातच जोर जोरात रडत होतो, कारण आमची ती शेवटची घटका होती यात काय शंका नाही. आम्ही एकमेकांका घट्ट मिठी मारलो आणि जोर जोरात देवाचं नाव घेऊक लागलो. आणि आम्ही शेवटचा प्रयत्न केलो आणि कसेबसे जीवाच्या आकांतान आम्ही त्या पाण्यासून बाहेर इलो. तेव्हा काय झालं काय माहिती, आमच्यात अचानकच वेगळी शक्ती इली होती आणि आम्ही किनाऱ्यापर्यंत येऊन पोचलो. जसं आमका किनारो गावलो तसे आम्ही जीवाच्या आकांतान पळाक लागलो. तेव्हा पळता पळता आमका ती गुफा गावली. तेव्हा आमका समजला की जो आमका मगाशी धबधबा दिसलो तो खोटो असा. मग आम्ही अजिबात विचार न करता त्या गुफेसून बाहेर पडाक लागलो आणि बघता बघता आम्ही त्या गुफेसून बाहेर पडलो. तेव्हा आमका खरो धबधबो गावलो. ज्या धबधब्याच्या मागसून जी गुफा गेली होती त्या गुफेसून आम्ही बाहेर पडलो. तेव्हा आमच्या जीवात जीविलो. तसं मी रघुक म्हणालोय, रघु सुटलो वाटता असा म्हणान मी मागे बघितलंय. तर माझ्या मागे रघुत नाही होतो, झा आला. आता काय करूचा त्याच काय समजत नाही होता. रघु काहीतरी मागेच अडकलो होतो आणि मी एकटो त्या गुफेसून बाहेर इलं होतंय. मग मी 2-4 वेळा त्या गुफेसूनच रघु काक मारलोय, पण रघु काही प्रतिसाद देत नाही होतो. आणि माझ्यात आता परत त्या गुफेत जाऊन रघु शोधूची अजिबात हिंमत नाही होती. म्हणून मग मी त्या गुफेसून बाहेर पडलोय आणि धबधब्याच्या किनाऱ्याकडे इलंय. तसं माझं लक्ष उंचावरनं पडणाऱ्या त्या टेकडीकडे गेलो आणि त्या टेकडीवर चक्क रघु उभं होतो. माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही होतो. तो थंय कसो गेलो त्याच काय कळत नाही होता. मी आपलं जीवाच्या आकांतान रघु कोरडन सांगत होतोय, ए रघु खाली उतर, वेडबेड लागला काय तुका, चल आपण घराकडे जाऊया, वाट गावली असा, चल. बघता बघता रघु त्या धबधब्यात उडी मारूक लागलो. तसं मी त्याका म्हणालोय, अरे काय करतं वेड्यासारखा, उडी काय मारतं. पण त्याचं काय माझ्याकडे अजिबात लक्ष नाही होतो. तो माका रघु वाटतच नाही होतो. त्याच्या अंगात कोणतरी दुसऱ्यानंच प्रवेश केल्या नव्हता आणि ताजा काय होता त्याका रघुक संपवचा होता. बघता बघता रघु जोर जोरात हसक लागलो आणि माका म्हणाक लागलो, ये तू पण ये, आपण दोघांनी उडी मारूया ये. आता माका काय करूचा त्याच काय समजत नाही होता. तेवढ्यात माझं लक्ष रघुच्या मागे असलेल्या काळ्या सावलीकडे गेलो. ती एका मुलाची सावली होती आणि तो मुलगो कदाचित मगाशी आमका जो दिसलो होतो तोच तो मुलगो होतो. आणि तो आणि रघु जोर जोरात हसत होते आणि बघता बघता अचानक त्यांच्या मागसून 10-12 माणसं चलत गेली. कदाचित ती माणसं ह्या धबधब्यात बुडून मेलेली होती आणि ते सगळेजण मिळान माझ्याकडे बघून जोर जोरात हसत होते. माका तर भयंकर दृश्य बघून हार्ट अटॅक येऊचं बाकी होतो. मी आपलं जीवाच्या आकांतान रघुक सांगत होतं, रघु थैना पळ, त्यांच्यापासून पळ. पण रघुन काय माझं ऐकलेन नाही आणि बघता बघता त्या मुलान रघुक थैना ढकलून दिल्यान. तसं रघु सरळ खालच्या कापावर आपटलो आणि संपूर्ण रक्त बोंबाळ होऊन पाण्यात कोसळलो आणि त्याचो जागीच मृत्यू झालो. आणि बघता बघता त्याचो मृतदेह त्या धबधब्याच्या पाण्यात विलीन झालो. आणि या सगळं भयंकर दृश्य मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. मी रघु खूप वाचवचो प्रयत्न केलाय पण कायच फायदा झालो नाही. मग मी अजिबात वेळ न घालवता थैनं जीवाच्या आकांतान पळाक लागलंय. अक्षरशः काट्या कुट्यासून धडपडत कसोबसो वाट काढत होतंय. मी वाचतलं याची माका शाश्वती नाही होती. माका माहिती होता की ते आत्मे माका पण धरतले. तरीसुद्धा मी जीवाच्या आकांतान पळत होतोय. तेवढ्यात माका मागसून कोणतरी जोरात धक्को दिल्यान
तसं मिसरळ तोंडावरच पडलंय. माझ्या डोक्याक जबर मार लागलो होतो आणि मी अक्षरशः गोलांटे खायत खायत मुख्य रस्त्यावर येऊन पोचलंय. माझ्या शरीरातून बळाबळा रक्त वाहक लागला होता. मग मी कसोबसो उठलंय. तेव्हा मला दिसला की मी मुख्य रस्त्यावर येऊन पोचलंय. तेव्हा माझ्या जीवात जीविलो, कारण मी त्या हद्दीसून बाहेर पडलो होतोय. मी एकटोच कसं वाचलं ह्या काय मला माहिती नाही होता, पण ह्या सगळ्या घटनेमुळे मी या जगात जिवंत असलंय तरी अधू झालं होतंय. मी माझे दोनवले पाय गमावून बसलो होतोय. ज्यांनी कोणी माका धक्को दिले नव्हतो त्याचाच माका बाधला होता. पण नशीब माझं जीव नाही गेलो, त्या सगळा माझ्या पायांवर निभावला. पण असा जीवन कोणाक आवडता? दोनवले पाय कामासून गेले होते, आता पुढचं जीवन कसा जगूचा ह्योच मोठा प्रश्न होतो. खैना माका दुर्बुद्धी सुटली आणि आम्ही या धबधब्याकडे इलो. माझ्या दोन मित्रांनी तर प्राण गमवलेलो होतो आणि माझंसुद्धा जीवनात काय अर्थ राहिलो नाही होतो. मी जिवंत असानसुद्धा मेल्यासारखीच अवस्था झाली होती. माका चांगलंच पश्चाताप झालो होतो. पण या सगळ्याची आता वेळ निघून गेली होती. माका लहानपणापासूनच अशा गूढ जागी जाऊन शोध लावची खूप आवड होती. पण याच माझ्या छंद्यामुळे माझ्या दोन मित्रांचं प्राण कायमचं गमावून बसलं होतंय. धबधब्यावर असो काय प्रकार घडात असा माका काय वाटला नाही होता, ह्याची मी कल्पनाच केली नाही होतंय. पण आज मात्र माका या सगळ्या गोष्टींवर विश्वास बसलो होतो की या जगात अजून अमानवी शक्तीचं वास असा. लोकांनी कितीही न्याय म्हटल्याने तरी ते खै ना खै असतात. ज्यांका ज्यांका त्याचा अनुभव येता ते मानतात आणि ज्यांका त्याचा अनुभव येत नाही ते मानत नाही, एवढंच फरक असा. पण मी ही तुमका गोष्ट सांगितलंय. ह्या गोष्टीचा मुख्य उद्देश म्हणजे ह्या जगात अमानवी शक्ती असा की नाही यो नाया. तर माका एवढा सांगायचा असा की बरेच जण धबधब्याचा आनंद लुटूक जातात आणि ता काय चुकीचं नाही. प्रत्येकानं आनंद लुटावो फक्त मर्यादेत राहून, कारण बरेच जण धबधब्यावर सेल्फी वगैरे काढतात आणि सेल्फी वगैरे काढणं पण चुकीचं नाही. पण सेल्फी काढताना आपल्या जीवाची पर्वा करूनच सेल्फी काढावो अशी माझी इच्छा असा. कारण मित्रांनो, जीवन ह्या एकदाच भेटता आणि ता असा वाया घालू नये. आनंद लुटूसाठी बरीच मुला धबधब्यावर येतात आणि मित्रमित्र मिळून असा काही कृत्य करतात ज्यामुळे ते आपले जीव गमावून बसतात. त्यामुळे माझी एकच विनंती असा की तुम्ही आनंद लुटा, पण आपलं जीव सांभाळून. कारण जरी थय अतृप्त आत्मा जरी नसले तरी आपण सावध राहिलेला बरा. मात्र या सगळ्या प्रसंगामुळे मी गेली 18 वर्षा बेडवरच खिळून असय. माझ्या या गूढ गोष्टींच्या शोधाच्या छंदापायी माझ्या संपूर्ण आयुष्यात पूर्णविराम लागलो होतो. मंडळी, आज पुरता एवढाच. तुम्ही आता इथपर्यंत गोष्ट बघितल्याच असास तर तुमका ही गोष्ट नक्की आवडलीच असतली, त्यामुळे एक लाईक तर करू शकतास. आणि अजून तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करू नसाल तर या चॅनल लगेच सबस्क्राईब करून टाका, कारण ह्या चॅनलवर असेच आगळेवेगळे भूताचे गोष्टी येतच असतात. आणि बाजूची जी घंटा असा ती मात्र दाबू विसरा नको, देवाची घंटा असा ती. चला तर मग लवकरच भेटूया अशीच एक आगळीवेगळी आणि रोमांचक गोष्ट घेऊन पुढच्या भागात.